सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. दिनांक 1 ऑगस्ट रोजी हिरकणी महिला अर्बन देऊळगाव मही शाखा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत देऊळगाव मही परिसरातील पत्रकार व अंगणवाडी सेविका यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित प्राध्यापक कमलेश सर यांनी समाज भान ठेवत आपण कसे जगावे याची अनेक उदाहरण दाखले देत श्रोत्यांचे मन जिंकले. यावेळी बोलताना खिल्लारे म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने कुणी जपला असेल तर ते महापुरुष तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांनी जपला. आजच्या पिढीबद्दल बोलताना खिल्लारे म्हणाले, जयंती आता ह्या असो इच्छेने साजरी होत नसून शासनाने जयंती साजरी करणे बंधनकारक केले आहे, म्हणून जयंत्या साजऱ्या होत आहे हे आपले दुर्दैव आहे. शिक्षण घेतलं की आपल्याला जिल्हा अधिकारी, तहसीलदार, इंजिनियर काहीही बनता येते, परंतु माणूसपणाची लढाई आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महामानवाचे चरित्र वाचावे लागतील, ऐकावे लागतील. महापुरुषांची जयंती साजरी करत समाज प्रबोधनाचं काम समाजात करावं लागेल. पुढे बोलताना कमलेश किल्लारे म्हणाले, माणसाला जीवन जगताना समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे. पैसा, प्रॉपर्टीज द्यावी असे नाही, तर समाजासाठी आपला अमूल्य वेळ देऊन ही माणूसपणाच्या लढाईचे शिलेदार बनू शकतो. त्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील असायला हवे. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.